बरे दिसले आणि शेलू थँक्यू. सगळे जण आम्ही जाणा म्हादई म्हणजे किती. आमकां आता म्हादई बद्दल भरपूरशी माहिती मिसेस स्नेहा गावस आणि शैलेंद्र वेलिंगकर यांच्या तर्फे गावली. आज आम्ही खूपसे व्हिडिओज पळतात, खूपसे लोकांच्यो पत्रकार परिषदी पळतात, तातूंत एक विषय म्हादईचो एक मोठ्या प्रमाणात लोक मानतानाय बी आम्ही पळतात. हांव व्हडलें कांय सांगचो ना, खुबशी माहिती तुमच्या पर्यंत पावलेली आसा. हांव इतकेंच म्हणटा, जेन्ना ट्रिब्युनल फॉर्म जालो, जेन्ना ट्रिब्युनल जेन्ना फॉर्म जालो तेन्ना अशें आलें की वॉटर म्हणजे जे पाणी आसतलें हेजे वांटे जावपाक जाय इक्वली, असो ट्रिब्युनल फॉर्म जालो. आमी आयकलें कर्नाटका सरकारान किंवा त्यांचे जे वकील आसात कोर्टान त्यांची बाजू मांडपी त्यांच्या कडल्यान आम्ही असे ऐकले की आम्ही गोयकार म्हादईचे पाणी खंय वेस्ट करतात, यूज करनासतना ते खंय समुद्राक वचून मेळटा. असे जे त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड झाले. आज हांव गव्हर्नमेंटाक इतकेच सांगूक सोदतां, खंयची जर रिवर आसात, खंयची जर नदी आसा ती शेवटी दर्यानूच वचून मेळटा, ताका कोण आडोवंक शकना. कोणा कडेन पॉसिबल ना हे प्रकृती, हे नेचर. कारण आमी हे नेचर बदलूंक शकना. आयज पर्यंत जितक्या लोकांनी, जितक्या मनीस, आता आमी मनीस आमी खूप कितें कितें बदलपाचे प्रयत्न करतात, जितक्यांनी प्रकृतीक बदलपाचो प्रयत्न केला प्रकृतीन तांकां बदलून दवरलेले आसा, हे आम्ही केन्ना विसरूंक जायना. तर माझे म्हणणे इतकेच असा, आमच्या सरकाराकडे आमची बाजू मांडपी जे वकील असा त्यांच्याकडे माहिती सारखी असपाक जाय. आणि आपण गोयचो पुत्र किंवा गोया बद्दल जो माझो मोग असा तो त्यांनी विसरूंक जायना. आणि हेच तकलेन घेऊन आपली बाजू मांडची आणि म्हादई नदी, हांव म्हणना की अक्की आमकां येवची, पण जो वाटो आमचो हा जो माझ्या गोयकारांकडे येतालो तो सुळरीत चालू असचो, ज्या कारणान पाण्याची जी तणचण असा ती आमच्या खंयच्याच गोयकाराक जावची ना. देव बरें करूं. जन्माचो गोवा, कर्नाटका आणि महाराष्ट्र. तर महाराष्ट्रात म्हादई नदीचा प्रवाह खूप कमी आहे, त्यामुळे त्यांनी आमच्याशी वाद करण्याचं कारणच नाही. राहिलं कर्नाटक आणि गोवा, या दोन्ही राज्यांमधले वाद जर असतील तर त्याला तोडगा आहे आणि तोडगा काढला गेला देखील, पण त्याचा काही जास्तच उपयोग झाला नाही. तर सांगायचं झालं तर ही जी म्हादई नदी आहे ही ते आपल्या बाजूला वळवू पाहत आहेत कर्नाटका. तर कशासाठी, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्नाटकाचे जे चार जिल्हे आहेत, बेळगाव, धारवाड, बागलकोटे आणि गदग, कर्नाटकाला असं वाटतं की तिथे पाण्याची टंचाई आहे आणि म्हणून ही नदी तिथे वळवायची. खरं तर तसं काही नाही आहे. बेळगावात मी राहिले, म्हणजे माझा जन्म बेळगावचा, तिथे राहिले वाढले मी, लहानाची मोठी झाले, तर पाण्याची टंचाई अशी आम्हाला कधी जाणवली नाही. हां, उन्हाळ्यात सगळीकडे पाण्याची टंचाई होतेच, कारण पाणी जेव्हा आटतं तेव्हा पाणी पुरवठा हा कमी होतोच सगळीकडेच. त्यात काही असं काही जास्त काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही आहे. तरी कर्नाटक म्हणतं की तिथे आपल्याला पाण्याची टंचाई आहे, तर तसं काही नाही आहे. जेव्हा मी धारवाडकडे जातो तेव्हा तिथे मलप्रभा नदी आहे, तिथेही पाण्याची टंचाई नाही आहे. आणि हीच मलप्रभा नदी बागलकोट आणि गदग या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाहते. तर तिथेही तिथे असं दुष्काळ असं काही नाही आहे, तिथे सुद्धा शेती भरपूर प्रमाणात होते.
आणि पाणी तिथे सप्लाय करण्यासाठी कर्नाटकात म्हणायचं झालं तर प्रत्येक गावात सॉरी प्रत्येक तालुक्यामध्ये मी असं सांगू शकते की प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे स्वतंत्र असे डॅम बांधले गेलेत. त्यामुळे त्या डॅममधून प्रत्येक गावाला पाणी पुरवठा व्यवस्थितरित्या होतो, कधी कुणाला असं पाण्याची कमी होत नाही. हां, काही असे एकदम आतल्या बाजूची गावं असतील त्या लोकांना थोडा त्रास होतो पाणी आणण्यासाठी, पण टँकर्सची वगैरे उत्तम सोय तिथे होते कारण तिथले ग्रामपंचायत जे आहेत ते खूप ॲक्टिव्ह आहेत आणि असा विशेष त्रास तिथे होत नाही. तर ही झाली कर्नाटक जे म्हणते की आपल्याकडे पाण्याची टंचाई आहे म्हणून आम्ही मादाई वळवतो. आता मादाई नदी इतक्या लांब मलप्रभा नदीला ते जोडू पाहतात हे हा खरं तर मूर्खपणा आहे, निव्वळ मूर्खपणा, कारण इथून तिथपर्यंत नेण्याची गरज नाही. आणि जी कृष्णा नदी आहे त्या कृष्णा नदीवरून सुद्धा महाराष्ट्रासोबत आणि आंध्र प्रदेशसोबत कर्नाटकाचा वाद सुरू आहे. आणि कृष्णा नदीचा प्रवाह इतका होतो कर्नाटकात की कधी कधी पावसाळ्याच्या दिवसात तिथं पूरसुद्धा येतो, शेती जी आहे तिथली ती पाण्याखाली जाते आणि याचा परिणाम होतो की शेतकऱ्यांना त्याचं नुकसान होतं आणि त्यांना योग्य वेळी योग्यरित्या नुकसान भरपाईसुद्धा होत नाही. तर असा काही अशी काही तिथे सिच्युएशन आहे. सो हे झालं कर्नाटकाबाबत. आम्ही आता इथे वळूया की आम्हाला इथे काय काय त्रास होणार आहे. आता कर्नाटकाने जर कळसा भंडुरा प्रकल्प परत सुरू केला तर मादाई नदीचा जो प्रवाह आहे तो अफेक्ट होणार आहे, म्हणजे पाण्याची टंचाई आम्हाला होणार आहे. नेक्स्ट म्हटलं तर या बाजूला आपलं जे पेडणे तालुका आहे या बाजूला तुम्ही विरडी डॅम ऐकलाच असणार. आता मागच्या वेळी जेव्हा सभा झाली होती आमची आझाद मैदानावर त्यावरून एका पत्रकाराने खूप गोंधळ घातला या विरडी डॅमवरून. ती सभा माझी पहिलीच वेळ होती अशी पब्लिक स्पीकिंग करायची, म्हणजे पब्लिक इतक्या मोठ्या जमावासमोर बोलायची माझी पहिलीच खेप होती आणि थोडी मी गोंधळलेले थोडी घाबरलेले त्यामुळे बोलता बोलता माझा बोलण्याचा ओघ चुकला आणि त्याने ते बरोबर पकडलं आणि त्यांनी खूप तिथं गदारोळ केला आणि तो निघून गेला. तर सांगायची गोष्ट अशी की विरडी डॅमचं जेव्हा प्रपोजल आलं होतं महाराष्ट्र सरकारकडून तेव्हा तो डॅम जो आहे तो गोवा बॉर्डरपासून फक्त 500 मीटरच्या अंतरावर हा प्रकल्प सुरू केला जाणार होता, पण नंतर महाराष्ट्राने त्याची जागा बदलली आणि 4 किलोमीटर लांब विरडी गावात त्याचं कन्स्ट्रक्शन त्यांनी सुरू केलं. परिणाम असा झाला की तुम्ही जर रेग्युलरली न्यूजपेपर वगैरे वाचत असाल किंवा यूट्यूबवर व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला कळेल की जी विरडी डॅमची हाईट वगैरे जी होती, हाईट विड्थ जी होती, ती त्यांनी सगळी बदलली. जो विरडी डॅमचा प्रवाह गोव्याकडे झुकायचा होता म्हणजे इथे जे पाणी यायचं होतं ते डॅमची हाईट वाढवून त्यांनी तिथल्या तिथंच तो रोखायचा त्यांचा प्रयत्न आहे. आता विरडी डॅमचं काम खूप वर्षापासून सुरू आहे आणि 2018 त्याला बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकाराने महाराष्ट्र सरकाराला दिला. तेव्हा 2018 80% त्याचं काम पूर्ण झालेलं, आता राहिलं काय 20% शुल्लक, ते सुद्धा लपून छपून त्यांचं सुरू आहे काम. आणि हा विरडी डॅम बांधण्यासाठी या विरडी डॅमकडे जायला जो रस्ता होणार होता त्यासाठी कितीतरी हजारो झाडांची कत्तल केली गेली, कारण तिथे पोचायसाठी तो जंगल एरिया आहे, जंगल इलाका आहे, त्यामुळे झाडांची सुद्धा तिथं कत्तल केली गेली. आणि याचा परिणाम असा आहे की याचा परिणाम पर्यावरणावर सुद्धा होतोय
आणि तिथल्या जी तिथली जी तिथले जे पशुपक्षी आहेत त्यांच्यावरही याचा परिणाम होतोय. तर असा काही मुद्दा या विरडी डॅमचा आहे. आता विरडी डॅम बांधून हे लोक शांत बसले नाही, अनेक बंधारे सुद्धा महाराष्ट्राने बांधलेत, ज्यामुळे जे आपली वाळवंटी नदी आहे इथली इथलं पाणी ते तिलारीला शिफ्ट करतात. ऑब्व्हियसली तिलारीचं पाणी आपल्या इथं येतं पिण्यासाठी किंवा आपल्या शेतीसाठी, ते पाणी इथं वाहून येतं बरोबर. तर तिथे बंधारे बांधले जातात आणि ते बंधारे बांधायसाठी कुठलेही प्रॉपर परमिशन्स वगैरे आहेत ते त्यांनी घेतलेले नाही आहेत. सगळा मनमानी कारभार तिथे सुरू आहे. तर अशी परिस्थिती जेव्हा आहे तेव्हा एकतर आपलं सरकार गप्प आहे किंवा या सरकाराला या गोष्टींची कल्पनाच नाही आहे असं आम्ही म्हणू शकतो. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला सरकारपर्यंत हे पोचवायचं आहे की तुम्ही प्रॉपर मॉनिटरिंग करा, सखोल चौकशी प्रत्येक गोष्टीची वेळच्या वेळी झाली पाहिजे. आणि जे तिथे त्यांनी सातत्याने त्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की तिथे काय काम चाललंय, कशा रीतीने चाललंय, हे सगळं यावर त्यांचं लक्ष असलं पाहिजे. सरकाराकडे आम्ही इतकंच मागतो की प्रॉपर मॉनिटरिंग करा आणि जे जो काही अन्याय आमच्यावर होतोय तो त्यांनी थांबवावा, कारण याचे परिणाम पुढे खूप भयंकर होणार आहेत. आणि हा जो विरडी प्रकल्प आहे किंवा आणखीन जे बंधारे वगैरे बांधले जात आहेत यावर फक्त ओरल अंडरस्टँडिंग आहे, कुठलंही डॉक्युमेंटेशन वगैरे नाही आहे. उद्या महाराष्ट्र सरकार जे आहे ते कधीही पलटू शकतं. ते म्हणेल की नाही आम्ही आम्हाला इथे पाण्याची भरपूर टंचाई आहे, हे पाणी आम्ही इथेच वळवणार आणि गोव्याकडे कुठलंही पाणी येणार नाही असंही ते लोक म्हणू शकतात. त्याचा परिणाम काय होणार आहे, त्याचा परिणाम आमच्यावरच होणार आहे, आम्हाला पाण्याची टंचाई होणार आहे. तर सरकाराने यावर लक्ष द्यावं अशी एक मागणी आपण करायला पाहिजे. आणि हे जे बंधारे वगैरे बांधले गेलेत ते बंधारे इथून खूप लांब आहेत आणि त्या बंधाऱ्यापासून आणखीन लांब ते गावं आहेत महाराष्ट्राची जिथे ते पाणी पोचवलं जाते. 80 किलोमीटर लांब ते पाणी तिथून पोचवलं जाते. तर असे सगळे प्रकार मनमानी कारभार चालू आहेत. आता गोवा राज्य हे लहान आहे या कारणाने कुठल्याही दुसऱ्या राज्याने आमच्यावर दबाव टाकणं योग्य नाही, कारण त्या राज्यातली माणसं सुद्धा इथे स्थायिक झालेली आहेत, इथे राहतात, इथे आपला उदरनिर्वाह करतात. तर हे जे पाणी वळवण्याचं काम चालू आहे जर त्यांनी ते केलं तर त्याचा परिणाम त्यांच्याच राज्यातल्या लोकांना सुद्धा जे इथे राहतात त्यांच्यावरही होणार आहे. याची दक्षता किंवा याची काळजी या राज्याने घ्यावी आणि हे सगळे मनमानी कारभार थांबवून योग्यरीत्या जे ट्रिब्युनल फॉर्म केलं गेलं होतं महादाई नदीचा जो इश्यू आहे तो सॉल्व्ह करायसाठी, त्यांनी जे पाणी वाटप केलेलं ते पाणी वाटप योग्य होतं हे ॲक्सेप्ट करून त्यांनी आपली जी मनमानी कामं आहेत ती बंद करावी. असं जे कारण आहे ते असं आहे. गोवा सरकारांनी इतर राज्याच्या सरकारांना ते सांगावं आणि त्यांना पटवून द्यावं की हे चुकीचं आहे, हीच या गोवा सरकाराकडे आमची मागणी आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे, कारण पाण्याची गरज प्रत्येकाला असते. एकटे दुकटे झगडून काही होणार नाही आहे, एकत्र येऊन सगळ्यांनी यावर लक्ष घातलं पाहिजे असं सांगून माझे दोन शब्द मी इथे संपवते. आणि तिचे आफ्टर इफेक्ट, तिचे समजा हे करपाक वळवपाक समजा कर्नाटका सरकार यशस्वी झालंय जाल्यार ताजे आफ्टर इफेक्ट्स किती असतले, हे नेहाताई जी असतात ते तुमच्या फुड्यान हो सखोल अभ्यासपूर्ण रित्या त्यांचे एक सर्टन विश्लेषण असं ती दवरतली. आणि ॲडव्होकेट शैलेश गावस
तुमकां सगळ्यांक परिचित आसात, ह्या गांवचे सुपुत्र आसात, तांच्या अध्यक्षते खातीर म्हणजे ते प्रेरणास्थान जाले. आणि एक कितें तरी आमी गोंयकार म्हणून आमची जी समाजाकडे आशिल्ली कर्तव्यां जी आसा आणि एकंदरीत म्हादईच्या संदर्भान लोकांक म्हणजे अनेक आमदारांक हो विषय खबर ना. रुलिंग आसत, ऑपोजिशन आसत, आमचो जनसामान्य जो आसा तांकांय तो तितल्या सखोल पद्दतीन खबर ना म्हादईचो विषय जो आसा तो. ताजेर आमी जनजागृती करप, ताजेर राजकारण करप ना, ताज्या आधाराचेर समाज प्रबोधन करून चडांत चड हो विषय जो आसा तो गोंया कडेन तिजें आशिल्लें म्हत्व म्हादई नदीचें आनी ज्या नदीन आमी मातृत्वाचो बोध घेता, तिका आई म्हणटात, तिका वात्सल्य सिंधू म्हणटात, तिका जीवनदायिनी म्हणटात. त्यामुळे मातृत्वाचो बोध समजा आमी समजा त्या म्हादईन घेता, आमची आवय समजा आमी म्हणटात, जाल्यार हे सगळो आमचो इनिशिएटिव्ह जो आसा म्हणजे ताज्या अंडर हे म्हादई रक्षा समितीचे गठन जे झालें, ताजे अध्यक्ष पद जे आसा ते कोणे तरी स्त्रीन करचे अशें आमच्या सगळ्यांचे मत झालें. आणि ह्या गांवची सून नेहाताई जे सोशल सामाजिक दृष्ट्या अत्यंत ऍक्टिव्ह आसात, ॲडव्होकेट शैलेश गांवसा बरोबर सुद्धा अशा प्रकारचे ठरले आणि ते उचित निवड आसा हे तुमकां फुडें जाणून येतले. अनेक कार्यक्रम गोंयभर जावपाचे आसात, त्यामुळे म्हादय विषय हो लोकांकडे पावयता असताना त्या त्या विषयातले विशेषज्ञ, अनेक शिबिरां, अनेक संवाद संगोष्ठी जो आसा, आतांचो कार्यक्रम जो आसा वो आमच्या धाकट्या हाजेर प्रमाणाचेर आसा, त्यामुळे एक संगोष्ठी आणि तुमच्या पर्यंत विषय हो इन डिटेल पावप अशा प्रकारच्या आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप आसा. म्हादयचे एक वयल्या वयर हे जे आसा म्हणजे विश्लेषण जे आसा तातून आमचो सखोल अभ्यास आसा अशें ना, ताजे अनेक जाणकार जे आसात ते गोंयभर आसात. आणि हो शिकता असताना विषय ही नदी समजा वळली जाल्यार स तालुके गोंयचे या प्रामुख्यान बाधित जातले, म्हणजे थंय मनशांकूच उदक न्ही पण हांगाची वनस्पती सृष्टी आसा, प्राणी सृष्टी आसा, जडसृष्टी आसा, या सगळ्यांचे जीवन जे आसा हे म्हादई नदीचेर अवलंबून आसा मनशां बरोबर. आणि गोंयकार आमी अशें चित्तात की आमी ह्या प्रकृतीचो भाग आसात. बाकीच्या अनेक देशांनी असो विचार केलो वता की आमी प्रकृतीचे नियंते आसात, म्हणजे वी आर द कॉन्करर्स ऑफ द नेचर, आणि ही सगळी सृष्टी जी निर्माण जी झाल्या ती आमच्या मनशांच्या उपभोगा खातीर निर्माण झाल्या. तातूंतल्यान मागीर अनेक अधोगती जी आसात, अनेक देश अधोगतीच्या वाटेन तांची वाटचाल सुरू झाल्या, पण गोव्यान तशें ना, आमी प्रकृतीचा भाग आसा असो एक पर्स्पेक्टिव्ह झालो. म्हणून गंगा ज्ञानाची नदी, यमुना प्रेमाची नदी, नर्मदा वैराग्याची नदी अशा प्रकारचो दृष्टिकोन आमी दवरलो. आणि होच दृष्टिकोन म्हादईकडे वता असताना आवयचो दृष्टिकोन, त्यामुळे आवयकडे आमी प्रतारणा कशें करूंक शकतात, राजकीय सत्ता जी आसा, सत्तातंत्र जे आसा ते आपापल्या पद्धतीन फुडें वतले, पण समाज म्हणून आमची थोडी जी कर्तव्यां जी आसा ती एक्झॅक्टली कितें आसा हे आमी जाणून घेवपाची आज गरज आसा. तातून स तालुके बाधित जातले. ही म्हादई नदी जी आसा तिचो ओवरऑल स्ट्रेच जो आसा, फ्लोईंग स्ट्रेच जो आसा तो 87 किलोमीटर आसा. भितरले 32 किलोमीटर कर्नाटकान तिचो उगम जाता आणि अराउंड 55 to 56 किलोमीटर ती गोव्यातल्यान व्हांवता. गोंयचे 43% भौगोलिक क्षेत्रफळ म्हणजे जॉग्राफिकल एरिया जी आसा ही म्हादईची नदी जी आसा तिच्या अंतर्गत येता, म्हणजे तिचो प्रवाह खंय खंय व्हांवता तेजे अंतर्गत येता. आणि 194 गांव आमचे नादोडा गांव आणि असले बाकीचे सगळे अनेक गांव जे आसा, 194 म्हणजे मोठी संख्या ही, ह्या 194 गांवांच्या मदल्यान ती तिचो प्रवाह चालू जाता आणि शेवटी ती पणजे मिरामार समुद्र असा, समुद्र जो आसा अरेबियन सी तातून ती मर्ज जाता, तिचे मिलन जाता. त्यामुळे तिचे महत्व आणि तिचे आफ्टर इफेक्ट हो विषय तुमच्या मुखार हांव चड हे करिनासताना हांव कार्यक्रमाच्या सुरवातीकूच आमच्यो आज प्रमुख वक्त्यो म्हादई रक्षा समितीच्यो अध्यक्षा नेहाताई गांवा सांगता, विनंती करता की तांच्यांनी आपले विश्लेषण जे आसा, आपलो एनालिसीस जो आसा ह्या विशयाचेर आशिल्लो अभ्यास जो आसा, आणि गोंयकार गोंय आणि उदकाच्यो समस्या ती फक्त म्हादईच न्ही तर बाकीचे अनेक ताका आयाम आसात ते तुमच्या फुड्यान तांच्यांनी दवरचे अशी हांव विनंती करता. धन्यवाद.